विद्यार्थी मित्रांनो, सोमवार ते शनिवार तुमची शाळा असते. पहा, सध्या कोरोनामुळे तुम्ही प्रत्यक्षपणे शाळेत येत नसलात तरीही ऑनलाईन पद्धतीने आपला अभ्यास चालू आहे. मग या सोमवार ते शनिवार पहा, तुम्ही लवकर उठता, सर्व आवरून अभ्यासाला सुरुवात करता, शाळा सुटल्यानंतर राहिलेला अभ्यास पूर्ण करता. मग अशा प्रकारे सोमवार ते शनिवार तुमचा दिनक्रम हा ठरलेला असतो. पण रविवारी पहा, रविवारी सकाळी लवकर उठण्याची घाई नसते किंवा तुमच्या ऑनलाईन अभ्यासाला रविवारी सुट्टी असते. मग या रविवारी तुम्ही आरामात उठता, तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ टी व्ही बघता किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, म्हणजेच एखादं पुस्तक वाचायचं असेल, एखादं चित्र काढायचं असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, म्हणजे टी व्ही पाहायचा असेल, कुठे फिरायला जायचं असेल, तर या गोष्टी आपण कधी करतो? रविवारी, म्हणजेच सुट्टीच्या दिवशी करतो. त्याचप्रमाणे पहा, मे महिन्यात, गणपतीत किंवा दिवाळीत आपल्या शाळेला सुट्टी असते आणि या सुट्टीमध्ये तुम्ही एखाद्या छानशा ठिकाणी फिरायला जाता किंवा तुमच्या मामाच्या गावी जाता किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी आपल्या या रोजच्या शाळेच्या वेळेत करता येत नाहीत त्या आपण कधी करतो? या सुट्टीच्या दिवशी करतो. तर आज आपण जी कविता पाहणार आहोत त्या कवितेमध्ये सुद्धा सुट्टीच्या दिवसात, या सुट्टीच्या दिवसात आपण कोणकोणत्या गमती जमती करतो याचे सुंदर वर्णन कवी अनंत भावे यांनी केलेलं आहे. तर सर्वांनी पुस्तक उघडा, पान नंबर 50 पहा, पुस्तकात लक्ष द्या. सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे, इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर वर खाली व्हावे. सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा, उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळवारा. सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग, मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके जगमग. सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत, वाटे पोहू साती सागर गगनचुंबी ओलांडू पर्वत. सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे कायते, आठवड्या महिन्या वर्षांचे कालचक्र मोडूनच पडते. कवी अनंत भावे. पहा, कवी सुट्टीच्या दिवसात आपल्याला काय सांगत आहे? तर सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे. पक्षी माहिती आहे? चिमणी, कावळा, कबूतर, पोपट यांसारखे विविध पक्षी आहेत. आणि हे पक्षी काय करतात पहा, त्यांना त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा किंवा त्यांना त्यांची इच्छा असेल तेव्हा आकाशात मुक्तपणे उडत असतात, त्यांना पाहिजे त्या ठिकाणी जात असतात. हो की नाही? आकाशात पक्षी उडताना पाहिले सर्वांनी. मग कवी काय म्हणतात की या सुट्टीच्या दिवसात आम्हाला सुद्धा असे वाटते की आकाशात खुशाल उडत राहावे, इंद्रधनुच्या घसरगुंडीवर वर खाली खाली वर व्हावे. पहा, इंद्रधनुष्य माहिती आहे? हे पहा, हे आहे इंद्रधनुष्य. तर कवी काय म्हणतात, या इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? बरोबर, या इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. तर कवी काय म्हणतात की मला वाटते की
या सुट्टीच्या दिवसात मुक्तपणे आकाशात उडावे आणि आकाशातील इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर, पहा इथे इंद्रधनुष्याला घसरगुंडी म्हटलेलं आहे, या इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर खाली खाली वर भाग। घसरगुंडी माहिती आहे सर्वांना, पहा ही आहे घसरगुंडी। पहा तुम्ही बागेत जाता आणि बागेतील घसरगुंडी, झोपाळा, सीसॉ यावर खेळायला तुम्हाला आवडतं, हो की नाही? मग त्याचप्रमाणे या इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर खाली खाली वर व्हावे असे मला वाटते। सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा। पहा हे सुट्टीचे दिवस काही वेगळेच असतात, तुम्हालाही आवडते की नाही सुट्टी? सोमवार ते शनिवार आपली शाळा असते, तुम्ही अभ्यास करता, पण तुम्हाला त्याच त्याच रुटीनचा, त्याच त्याच तुमच्या नेहमीच्या ठरलेल्या कामांचा कंटाळा येतो, आणि कधी एकदा रविवार येतोय, कधी एकदा सुट्टी येते असं तुम्हाला वाटतं। मग पहा सोमवार ते शनिवार यापेक्षा रविवार आपल्याला वेगळा वाटतो। का वाटतो? कारण या दिवशी आपल्याला काय असते? सुट्टी असते। अभ्यास पूर्ण कर किंवा लिखाण काम कर, आता ऑनलाईन अभ्यास असल्यामुळे एखादी आलेली व्हिडिओ पहा, या सर्व गोष्टींपासून आपली सुटका झालेली असते। आई ओरडत नसते की बाबा अभ्यास कर अभ्यास कर, ओरडते का? नाही। तर रविवारी आपल्याला काय असतं? आराम, म्हणजे घाई नसते कोणत्याही कामाची, आपण आपल्या मनासारखे वागू शकतो। म्हणून कवी काय म्हणतात की हे सुट्टीचे दिवस काही वेगळेच असतात, त्याच दिवसांना वेगळा वास असतो, निराळा म्हणजे वेगळा आणि घमघमणारा म्हणजे सुवासिक। म्हणजेच काय? तर हे सुट्टीचे दिवस खूप छान असतात। उन्हातही अंगाला बिलगे, माळावरचा उन्हाळवारा। बिलगे म्हणजे कवटाळणे, मिठी मारणे, आणि उन्हाळ म्हणजे खोडकर। पहा सुट्टीच्या दिवशी वेळ कसा जातो हे कळत नाही, आणि या दिवशी तुम्हाला उन्हातानाची फिकीर नसते, म्हणजे उन्हात कितीही वेळ खेळत बसलात तरी तुम्हाला त्रास होत नाही, त्याचप्रमाणे तुम्हाला भुकेची सुद्धा जाणीव नसते, हो की नाही? पहा आठवा। मग जेवणाची वेळ झाली की आई आवाज येते, आई हात मारून तुम्हाला घरी बोलवते की ये रे बाळा जेव, आणि मग परत वाटल्यास खेळायला जा। म्हणजेच काय? या हे सुट्टीचे दिवस वेगळेच असतात, खूप छान असतात। सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग। अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक, अजब। जग, विश्व, दुनिया, या सुट्टीच्या दिवशी इतर दिवसांपेक्षा हा सुट्टीचा दिवस काय असतो? वेगळा असतो। आणि या सुट्टीच्या दिवशी जणू काही जादूने, जादूगार माहिती आहे, जादूगार काय करतो? वेगवेगळा जादू करतो आणि आपलं त्याच्या जादूने आपलं मनोरंजन करतो। म्हणून कवी काय म्हणतात की सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग। आपण त्याच घरी असतो की नाही सुट्टीच्या दिवशी सुद्धा? जर फिरायला गेलो तर ती वेगळी गोष्ट आहे, पण त्याच दिवशी त्याच मित्रांसोबत खेळत असतो, पण हा दिवस आपल्याला इतर दिवसांपेक्षा वेगळा वाटतो। मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग। विटक्या म्हणजे रंग पुसट झालेल्या, फिक्या पडलेल्या। नवतेजाची म्हणजे नवीन प्रकाश। मळक्या म्हणजे मळलेल्या। मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग। ज्याप्रमाणे पहा मळलेली वस्तू स्वच्छ केल्यानंतर ती छान दिसते की नाही, त्याचप्रमाणे कवी काय म्हणतात की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात आणि अभ्यासामुळे इतर दिवशी त्या गोष्टी तुम्हाला करता येणं शक्य नसतं, त्या गोष्टी तुम्ही या
सुट्टीच्या दिवसात करता, म्हणजे तुम्हाला वाचनाची आवड असेल तर पुस्तक वाचता, त्यानंतर चित्र काढायचं असेल तर एखादं छान चित्र काढण्यात तुम्ही अगदी तल्लीन होता. म्हणून कवी काय म्हणतात की मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झकमक. हे इतर दिवशी आपण आपलं चित्रकलेचं साहित्य म्हणा किंवा ते जे पुस्तक आपल्याला आवडतं ते पुस्तक म्हणा, किंवा तुम्हाला जर सायकल चालवायला आवडत असेल तर ती सायकल म्हणा, किंवा एखादा गेम खेळायचा ब्लॉक्स वगैरे जोडायचे याची आवड असेल तर इतर दिवशी तुम्हाला पुरेसा वेळ ते खेळायला किंवा त्या गोष्टींमध्ये घालवायला मिळत नाही. म्हणून कवी काय म्हणतात की मळक्या विटक्या वस्तूंवरती, म्हणजे तुम्हाला इतर दिवशी ज्या गोष्टी करता येत नाहीत त्या गोष्टी तुम्हाला या सुट्टीच्या दिवसांमध्ये करता येतात आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होतो. सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत. सुट्टी म्हटल्यानंतर तुम्हाला इतका आनंद होतो, या सुट्टीच्या दिवसात तुम्हाला कंटाळा म्हणून येत नाही. येतो का? नाही. कोणतीही गोष्ट कितीही वेळ खेळायला सांगा, कंटाळा येतो का? नाही. पण थोडासा जास्त अभ्यास करायला सांगा. आईने सांगितलं लिखाण काम झालं आहे तर बाळा थोडंसं वाचन कर, मग तुम्ही काय म्हणता? तुम्ही करता पण काही वेळेला कंटाळा येतो. मग आईला म्हणता काय ग आई, आज सुट्टी आहे ना, खेळू दे ना मला थोडा वेळ. म्हणजेच काय, या सुट्टीच्या दिवसामध्ये तुमच्या अंगात खूप शक्ती येते. कारण का, हे दिवस तुमच्या काय आहेत, आवडीचे आहेत. वाटे पोहू साती सागर गगनचुंबी ओलांडू पर्वत. गगनचुंबी म्हणजे खूप उंच. या सुट्टीच्या दिवसात काय काय करू, कुठे कुठे जाऊ असं तुम्हाला होतं. वाटे पोहू साती सागर, सागर म्हणजे समुद्र, साती म्हणजे सात. वाटे पोहू साती सागर म्हणजे सात समुद्र पोहून जावेत एवढी शक्ती तुमच्या अंगात येते. गगनचुंबी ओलांडू पर्वत, हे जे उंच पर्वत आहेत ते पर्वत ओलांडून जावेत असं तुम्हाला वाटतं. म्हणजेच काय, तर या सुट्टीच्या दिवसात कोणतीही गोष्ट करायला तुम्हाला कंटाळा येत नाही, तुम्ही त्या गोष्टीसाठी तयार असता. त्यानंतर पहा, सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय ते. सुटे भान काळाचे सगळे, भान सुटणे, लक्ष विचलित होणे, भान नसणे. सुटे भान काळ, काळ म्हणजे वेळ, समय. सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय ते. पहा, सुट्टीचा दिवस पटकन जातो, हो की नाही? मग ती मे महिन्याची सुट्टी असो, गणपतीची सुट्टी असो किंवा दिवाळीची सुट्टी असो, हे सुट्टीचे दिवस कसे जातात, पटापट जातात. आठवड्या महिन्या वर्षांचे कालचक्र मोडूनच पडते. मोडून पडणे, कोलमडून जाणे. पहा, सुट्टीचा कालावधी हा पटकन जातो, भरभर जातो. मग आपण म्हणतो की नाही सुट्टी संपल्यानंतर, अरे बापरे एवढी सुट्टी कधी गेली, कशी गेली कळलंच नाही. म्हणजेच काय, सुटे भान काळाचे सगळे, आठवड्या महिन्या वर्षांचे कालचक्र मोडूनच पडते. आठवडा कसा गेला या सुट्टीमध्ये, पहा मे महिन्याची सुट्टी आपल्याला जास्त असते की नाही. मग या मे महिन्याच्या पूर्ण महिनाभर सुट्टीमध्ये आठवडा कसा गेला, त्यानंतर तो महिना कसा गेला, त्यानंतर पूर्ण पुढे पुढे ते वर्ष कसं गेलं हे कळतच नाही. म्हणजेच काय, तर सुट्टीचा कालावधी हा भरभर झाला. तर अशा प्रकारे आज आपण सुट्टीच्या दिवसात या कवितेमध्ये सुट्टीमध्ये केल्या जाणार